आगामी कालावधीत साजरा होणारा गणेशोत्सव, नवरात्र उत्सव आणि विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांच्या वतीने सराईत गुन्हेगारांची मास्टर कुंडली तयार करण्यात आली आहे. या कुंडलीत अनेक सराईत गुन्हेगार, सतत गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्या, तडीपाड गुन्हेगार यांची माहिती असणार आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचं कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे. यासाठी अनेक विभागात या उपक्रमासाठी खास नोडल ऑफिसरची देखील नेमणूक करण्यात आली आहे. नुकतीच या विषयाच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी आंतरजिल्हा गुन्हेगारी समन्वय सीमा परिषदेचं आयोजन पोलीस आयुक्तालयात करण्यात आलं होतं. पोलीस आयुक्त डॉ के व्यंकटेशम यांनी उपस्थितांना याबाबत मार्गदर्शन केलं आहे. शहरातील गुन्ह्यांची माहिती इतर जिल्ह्यातील पोलिसांना पाठवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला आहे. चेन स्नॅचिंग, वाहन चोरी, घरफोड्या करणाऱ्या सराईताईंची माहिती एकमेकांना पुरवल्यास गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यास मदत होणार आहे. यावेळी झालेल्या बैठकीला उपस्थित असलेल्या प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या हद्दीत घडणाऱ्या विविध गुन्ह्यांची माहिती दिली आहे.